मग लोक असं म्हणतात की पहिला मालकाचा गोळ निघतो मगच गुराळ चालू होतं इतकं खरोखर कंडिशन ती वाईट होती आधीच कसं होतं गुराळ चालू करायच्या वेळेस अडचण कशी असायची की हे सगळं उत्पन्न केल्यानंतर एकजूट केली तर सहा के सात लाख रुपये वर्षाला व्हायचे मी आत्ता समजा पंधरा टन गुळ काढला तर पंधरा ते सोळा लाख रुपये माझे होतात नुसत्या गुळाचे गोशाळाचा विषय वेगळाच तर एवढा फरक पडत गेला आमची बारा एकर बागायत शेती तर शेतीत उसा आम्ही लावायचो मी कॉलेज केलं कॉलेजला गेलो त्यावेळेस माझा गाव सोडायचं नव्हतं आणि कसल्याही परिस्थितीत मला नोकरी करायची नव्हती वडील शेती करत होते त्यावर काय करायचं म्हटलं तर मी परत मला फोटोग्राफीचा छंद होता फोटोग्राफीचा व्यवसाय चालू केला बरेच दिवसाची फोटोग्राफी केली चांगली फोटोग्राफी चालली होती एक मन अस्वस्थ होतं माझी ती आवड होती पण मला हे करायचं होतं हे शेतीत काम करायचं होतं गावात करायचं होतं वेगळं आणि चांगलं काय तर करून दाखवायचं होतं त्यानंतर मी शेती करायला घेतली पहिल्यांदा गाई आणल्या मी सहा खिलावर गाई घेऊन आलो आणि त्याच्यावर शेती चालू केली मेन पीक होतं आमचं ऊस आणि कारखान्याला घालायचं म्हटलं तर पैसे भयंकर कमी मिळायचे मग माझ्यासारखं व्यापारी डोकं माझं पहिल्यापासूनच होतं की प्रत्येक गोष्टीचं बाय प्रॉडक्ट केल्याशिवाय विकायचं नाही मग मी ठरवलं की गुळ काढायचा त्या काळात आमच्या एरियात कारखाने भरपूर आहेत त्यामुळे गोरळ कुठेही जवळपास नव्हतं किमान पन्नास किलोमीटर ऊस घेऊन जायला लागायचा प्रत्येक वेळी गोराळा गेलो की तिथली माणसाने ते नियोजन बघितलं की हबकीच बसायची कारण सहज साध्या शेतकऱ्याचं काम नव्हे वीस पंचवीस माणसं लागायची त्याला ट्रॅक्टर आणि डम्पिंग आणि ते भयंकर मोठी जागा गुंतवणूक अफाट असायची त्याच्यावर विचार केल्यानंतर लक्षात की करून बघूया छोट्या प्रमाणात काय करायचं पहिल्यांदा मी ऐंशी लिटर रस घेऊन ते करून बघितलं माझ्या खाव्याचं मशीन होतं मी गायचं तूप तयार करतो तर त्यासाठी खाव्याचं मशीन आणलेलं होतं त्याच्यात करून बघितलं तर एकदम क्वालिटीचा गुळ तयार झाला त्याच्यात तयार झाल्यानंतर माझा कॉन्फिडन्स वाढला सगळ्यात शेतकऱ्याचा गोंधळ काय की त्याला ते तयार करायला येत नाही गोराळात महत्त्वाचा गोंधळ आहे तो अर्थशास्त्र पैसे प्रचंड लागतात आणि दुसरी गोष्ट आहे ती गुळव्या मिळत नाही आणि एवढी गुंतवणूक करून मग आर्थिक सोर्स ते जुळत पण नाही म्हणजे थोडीशी मोठी कढई केली मी तीनशे लिटर रस घेतो आहे आता कढई केली सहा फुटाची त्याच्यात इतकं सोपं झालं आहे की गुराळ अतिशय छोटं आहे एक पाच लाखात सगळं बसलं घरात सगळं असतं रिकामं किंवा तुमच्याकडं भंगारमध्ये काही साहित्य त्याच्यात तुम्ही करू शकता हे सगळ्या गोष्टी त्यामुळे त्याच्यावर सोर्स एकदम सोपा काढला की एक छोटंसं गुराळ करायचं दोन तीन माणसात ते चाललं पाहिजे आणि लोकल माणसं मिळतात दोन चार माणसं मिळायला काय हरकत होत नाही आणि आम्ही इथं काय केलं की महिलांनाच प्राधान्य दिलं पुरुषांच्यापेक्षा महिला स्वच्छ काम करतात चांगलं काम करतात नसल तर हे आचार्याचंच काम आहे रस काढणे आणि गोळ काढणे म्हणजे ते आचार्याचंच काम आहे ते महिला अतिशय चांगल्या करू शकतात ज्या महिला माझ्याकडे इथं ढेपा काढायला किंवा साफसफायला येत होत्या त्यांनाच आम्ही हे सगळं शिकवलं गोळव्याला बाराशे रुपये देण्यापेक्षा त्यांना तीनशे रुपये पगार आहे त्याच्यात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात हे पैसे इतके वाचले आणि सगळ्यात महत्त्वाचं गुराळ काढल्यानंतर मला व्हरायटी मिळायला लागली समजा एकरातनं आता पन्नास टन ऊस निघतोय तो जर कारखाना घालत आत्ता जरी आपण असलो समजा जरी तीन हजार रुपये दर दिला कारखान्यांनी तर ते पाच ते पंधरा म्हणजे दीड लाख ते मिळतात आणि ते पण तीन हप्त्यात मिळतात तर गुळ त्याचाच केला तर किमान एक टन ऊस गाळला तर जे एकशे वीस किलो गूळ निघतो आहे तर एकशे वीस किलोचे कमीत कमी दर माझा शंभर रुपये ते आहे तेवढं जर झाले तरी बारा हजार रुपये होतात एक टनाचे असे गुन्हेले पन्नास केले तर बारा पंचे साठ म्हणजे पाच ते सहा लाख रुपये होतात इतका फरक पडतोय म्हणजे दीड लाख मिळायचे तिथं सहा लाख मिळतात फक्त गोळ केला तर पावडरची वेगळे काकवी केली तर त्यापेक्षा जास्त आहेत क्यूब केले तर दोनशे रुपये किलोने आहेत असं तुम्ही वेगळे प्रॉडक्ट केलं छोट्या छोट्या वस्तू तयार करत गेला तर भयंकर पैसे मिळतात मसाला गोळ केला तर एकशे वीस रुपयेने जातो आहे असे पैसे भयंकर म्हणजे त्याच्यात चौकट झाले आता म्हणजे जो रस घाण्याचा धंदा करतो आहे शेतकरी इतका हा सोपा धंदा आहे म्हणजे दोन तीन एकर जरी त्याचा ऊस असला आणि एकट्याला जरी चार पाच लाख उपा उभा नाही करता आले तर दोघं तिकच मिळून एकत्र करू शकतात आणि आपल्याला नंबराप्रमाणे गूळ काढू शकतात आणि अतिशय सोपा आहे कमी खर्चात येतं आहे आणि सतत पैसे मिळत राहतात माझा प्रॉब्लेम त्यावेळेस करायचा एकदम पैसे टाकायला लागायचे आणि भयंकर लॉस व्हायचा म्हणजे निम्मेही पैसे कवर व्हायचे नाहीत आणि उरलेल्या गुळाचं करायचं काय किंवा पाऊस चालू झाला आर्द्रता चालू झाली गूळ पूर्ण खराब होऊन जायचा जा। मग तो शेतात टाकायचा गाईला घालायचा आणि इतका मानसिक त्रास व्हायचा त्या त्रासातून पूर्ण मुक्ती झाली आणि सगळं सेकंड हँड मिळतं आता बरीच गुराळं बंद पडलेले आहेत त्यात क्रशर असतात कायली असतात बऱ्यापैकी सामान त्यात सेकंड हँड मिळतं ते आणून आपण तयार केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं की मालकांना गुळ काढायला शिकायचं आणि गोळाची मागणी आता भयंकर वाढलेली आहे म्हणजे साखरेच्या तुलनेत लोकांना आता लक्षात आलेलं आहे लोकं गोळ भरपूर खायला लागले सेंद्रिय गोळाला चांगली मागणी आहे फार पब्लिसिटी ह्याला गरज नाही माउथ पब्लिसिटी वन टू वन हे कार्यक्रम होत जातो आणि इतकी वर्ष आता तेवीस चोवीस वर्ष केल्यानंतर अशी परिस्थिती की मला हे पुरणार नाही इतकं कस्टमर आहे मी होलसेल करत नाही रिटेलमध्ये इतकं जायला लागलं आणि हाय ते पैसे देऊन आणि कुरिअरला लोक पैसे देतात हे शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं की चांगलं करणं हे फार महत्त्वाचं आहे